फलका वरती पाहायला मिळतात. यावेळी सप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची इथे मात्र सांगत होत असताना टप्पा पडल्यानंतर इथे मात्र यशरक्षक हातात चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आणि आता मात्र ही बघता बघता डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दाफलकाचा विचार केला, दाफल जाऊन पोहोचलाय, थांबलाय, स्थिर राहुलाय दोन या अंकावरती. यावीस परत एकदा लिडिंग एज संधी होती, परंतु बराच लांब यावीस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र ही एक धाव एकवडण्यात आली. दाफलका जाऊन पोहोचलाय, तीन चार बॉलचा खेळ झालाय, तीन धावा दाफलकावरती. आतापर्यंत स्थिती जर पाहिली तर चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रियतेज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. प्रियतेजला आपण पाहतोय मोठा खेळाडू आहे, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी, कमाल लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतं प्रियतेजच्या माध्यमातून. एक मोठा खेळाडू आहे आणि आता मात्र या क्रीडानगरीमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी हवेमध्ये फटका आहे, एक्स्ट्रा कवरच्या दिशेने फटका सजवला आहे. इथे मात्र चांगला एक्झिबिशन पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक धावतोय. बघता बघता ह्या दोन धावा मात्र कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावाचं मानस होतं परंतु धाडस नव्हतं. दोन धाव्यावरती ते मात्र समाधान मानावं लागतंय. धावफलका जाऊन पोहोचलाय, एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि पाच धावा धावफलकावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, पाच धावा खर्च केल्या आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळत आता. दुसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्वतः कॅप्टन आहे, खऱ्या अर्थाने एका बाजूला युद्ध आहे, एका बाजूला भाव तर दुसऱ्या बाजूला देखील भाव. हे कॅप्टन आहेत दोन्ही पण. स्लोवर गतीचा बॉल इथे मात्र भेजी आहे तारा मंडल में, हे मिलेंगे चेरन. पहिल्याच बॉल वरती मी त्या मात्र इथे पाहावं लागेल काय फलंदाजी केली आहे. प्रफुल्ल आपण पाहतोय इथे मात्र त्याच्या बॅट मधून षटकार आला आणि खऱ्या अर्थानं जो विचार केला साई होता पहिल्या षटकामध्ये ज्यांनी फेस केलं गोलंदाज प्रियतेजला, त्याने धावा खर्च केला फक्त आणि फक्त पाच. आणि आता मात्र धावांचा जो विचार केला, अकरा धावा दा फलकावरती, एक बॉलचा खेळ झालाय, अकरा धावा दा फलकावरती. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती परत एकदा बॉल तयार. यावेळेस हवेमध्ये फटका, बराच वेळ यावेळेस बॉल हवेमध्ये. प्रियतेजला आपण पाहतोय खाली जज करतोय, इथे मात्र चुकी मैदानाच्या आत घडली. एक धाव इथे मात्र सक्सेसफुल कंप्लीट, एका धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचले तब्बल बारा या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा दाफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा फक्त हलक्या हाताने खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला सजवलाय, परंतु इथे मात्र एकच धाव असेल कारण की गोषांकित क्षेत्रामध्ये इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. इथे मात्र
एक 104 स्वरूपात आपण जर विचार केला तर एक एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम मात्र करत आहेत. धावांचा जर विचार केला धाव फलंदम पोहोचलाय 13 रन्स ऑन स्कोर कार्ड, 3 बॉलचा खेळ झालाय, 13 धावा धाव फलकावर घ्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला देवा इलन बोर्ली आणि त्यासमोर फाईट करत असताना कृष्णाई वॉटर सप्लाय. या दोन्ही टीमच्या माध्यमातून मॅच असेल. इथे मात्र काय फटकाय लाजवाब, इथे मात्र प्रयत्न पुरेपूर केले होते परंतु त्याला भेदून मात्र सीमारेषा पार मिळतील या 7वा षटकार. विनंती असेल देवा इलन बोर्ली त्यासमोर फाइट करेल कृष्णाई वॉटर सप्लाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. मान्यवर उपस्थित त्यांच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती केला जाईल, त्याची देखील दक्षता घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण या 20 बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट लाईन पंच केलं आणि इथे मात्र एकच धाव इथे मात्र मिळते. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाव फलंदम पोहोचले तब्बल 20-20 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या षटकातील. ट्वेंटी ऑन बोर्ड, 20 धावांचा फलकावरती पाहायला मिळतं. शांत संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे. दुपारचं सत्र आहे, रात्र संध्याकाळचं सत्र इथे मात्र चालू होईल थोड्याच वेळात. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र चांगला रनिंग आपल्याला पाहायला मिळतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात आणि या बघता बघता दोन धावेच्या मदतीनं धावफल जम पोहोचलाय तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड, दोन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 11.00 सरासरीने हे धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धाव फलकावरती, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड, 22 धावा धाव फलकावरती. पंचांसाठी पाणी पोचवायचं विनंती असेल. कमेडी आयोजन कमेडी चला विनंती असेल. व्हॉलेंटियर्स धफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 34 या आकड्यावरती, तब्बल 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक आपण पाहतो यावेळेस प्रगती पथावरती. या बॉलिंग मार्क वरतीचा विचार केला अमितला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. या थोडस मागडं षटक नक्कीच ठरतंय. यावेळेस काय फलंदाजी करतोय पर फुलकम मालची. यावेळेस अप्पर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. ऑन अ टॉस फटका सजवलाय, इथे मात्र नशिबाची साथ मिळत असताना टीमला आपल्याला पाहायला मिळतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता या दोन धावा मात्र एक वडण्यात आल्यात. चित्त्याच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळल्याने या दोन धावा मात्र कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. दोन धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. जमेची बाजू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर लॉस ऑफ नो विकेट
एकही विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण की 36 धावा द्या फलकावरती. यात पंच या बॉल वरती काय झालं एकदा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. फलंदाज बाद आहे, नक्कीच न्यू फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आत येईल. न्यू बॅटर सिद्धेश्वरला आपण पाहतोय. वीस करायचा विचार केला, घरचा संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळतात, तेच यावेळेस आता मात्र फलंदाजीसाठी गेलेत. बॉल परत एकदा बॉल होत यार, इथे मात्र शॉर्ट ऑफ पूल केलाय क्षेत्ररक्षक खाली तयार आहे, कुठल्याही प्रकारची मात्र चुकी घडणार नाही आहे. क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुचित आलाय फलंदाज सिद्धेश्वरचा खेळ. फलंदाज आल्या पावली माघारी परत, फलंदाज बाद. बॅटर आता मात्र मैदानाच्या आत आपण पाहतो गणेशला, गणेश जावकर यावेळेस फलंदाजीसाठी आला इन ॲट नंबर 4 वरती. खऱ्या अर्थानं हरेश्वर आयकॉन म्हणून ज्याची ओळख आहे तो यावेळेस आपण पाहतोय फलंदाजीसाठी गणेश. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकामध्ये, खऱ्या अर्थानं विचार केला 36 धावा मात्र आतापर्यंत कुठल्या टीम ने. डान्सिंगवर फटका खेळायचा होता, फक्त पुश केलाय, दिशा दाखवण्याचं काम केलंय. इथे मात्र ही एक धाव एक म्हणण्यात झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 37, 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत, 37 रन्स स्कोर कार्ड, 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. बॉलिंग ट्रॅक वर पाहतो शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला विजेंद्र. नावाप्रमाणे कामगिरी करेल का पाहावं लागेल. शेवटचं षटक आहे, एका बाजूला विचार केला गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण षटक आहे आणि फलंदाजी करत असताना हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. इथे मात्र संधी होती परंतु फॉलो थ्रूला घेणं खूप सोपं नाही आहे, इझी नाही आहे तेवढं जेल पकडणं. तेच आपल्याला पाहायला मिळालं, उदाहरण बऱ्याच स्पीडला बॉल आला होता, कलेक्ट करण्याचं काम होतं परंतु ती जेल मात्र ड्रॉप झाली. आणि आता मात्र एक धाव येते मात्र मिळत असताना आपल्या संघासाठी. एक बॉल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं झाला आणि धावफलकाचा जर विचार केला तर 38 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. खऱ्या अर्थानं जर विचार केला चांगलं मैदान आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच धावा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सवेमध्ये फटका, इथे मात्र स्ट्रेट इंजुरी बास्केट, फटका फसलाय आणि फटक्याचा झटका लागत असताना स्वतःच्या संघाला फलंदाजाने ते मात्र परतावं लागेल. फलंदाज ओ यू टी आउट, फलंदाज बाद. आणि सिद्धार्थ साठी सलगचे जर दोन षटकार त्याच्या बॅट मधून आले तर नक्कीच रोख रक्कम 300 रुपयाचं कॅश प्राईज असेल अक्षय पुसाळकर यांच्या वतीनं. नक्कीच कॅश प्राईजची संधी आहे सिद्धार्थ साठी.
सलग दोन मारले तर रोख रक्कम 300 रुपये असतील. नक्कीच ऑफर आहे, खऱ्या अर्थाने एक मारला तर 100 असेल, परंतु जो दोन सलग मारले तर 300 रुपये असतील. पहिला बॉल या वीस हवेमध्ये फटका, इथे मात्र संधी आहे, चुकी घडणार नाही या मैदानाच्या आत. ज्या प्रकारे मैदानाच्या आत आला होता त्याच पावलाने मात्र आता मात्र बाहेर जात असताना सध्याची स्थिती या टीमची मात्र अशी आहे, तू चल मे आया असंच काहीतरी समीकरण सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अडतीस धावांचा फलकावरती 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. मी तर म्हणेन यावेळेस ब्रेक लावण्याचं काम केलं या गोलंदाज विजेंद्र आणि काही गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती एक धाव नंतर विकेट, तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावा धाव फलकावरती, अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहावं लागेल. यावेळेस फुल टॉस बॉल, दंडी गोल करण्याचा इरादा होता, लेगस्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल आदळला, दोन्ही हात पंचांचे समांतर आणि धावा मिळाले त्या अवंतर अवंतराच्या मदतीने धावफलकावर पोहोचलाय. 39 या आकड्यावरती 39 रन्स ऑन स्कोर कार्ड, 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. फुटचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, परत एकदा व्हाईट बॉल पंच आमच्या दिशेने वळतात. यासाठी व्हाईट बॉल सांगत असताना पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय, पंच खेळाताना प्रथमेशला पाहतोय आणि एक पंचांच्या भूमिकेत नक्कीच रुपेश सरांना आपण तिथे पाहतोय. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत सातत्याने चांगली कामगिरी बजावत आहेत. पंचांच्या भूमिकेत 2 दिवस नक्कीच सहकार्य असेल सर्व पंचांचं. त्या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये एक मोठी स्पर्धा दर्जेदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणणारे प्रीमियर लीग 2024 थरार मात्र चालू आहे. या वेळीस मोठा प्रहार केलाय, परंतु इथे मात्र धाव मिळेल फक्त आणि फक्त दोनच, आणि दोन धावेच्या मदतीनं धावफलकावर पोहोचेल तब्बल 42 आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांवरती जाऊन हा संघ मात्र थांबेल ती येणारी वेळ सांगून जाईल. 42 धावा तर आतापर्यंत लागल्यात स्कोर कार्डवरती. लॉस ऑफ 4 विकेट, शेवटचे 2 बॉल अजूनही या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. मोठा प्रहार करायचा होता, बसून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट बॉलची सांगता. शेवटचा 1 बॉल आता मात्र उर्वरित आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला देव्वा 11 बोरली त्यासमोर फाईट करत असताना कृष्णाई वॉटर सप्लाय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचंय, शेवटचा बॉल आहे लगेच आहे. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन स्नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र परत एकदा हा बॉल नक्कीच टाकावा लागेल. नक्कीच अजिंक्य तोंडलेकर आपण या कॅप्टन आहेत टीमचे. दिव्हा 11 बोरली या संघाचे कॅप्टन एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला कृष्णा वॉटर सप्लायचे कॅप्टन सिद्धार्थ नेवरेकर हे कॅप्टन असतील. दोन्ही कॅप्टनच्या माध्यमातून हे फाईट आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फ्रीडचा कॉल होता आणि इथे मात्र बघता बघता 2 धावा तिसऱ्या धावाचा कॉल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय पाहावं लागेल. इथे मात्र 2 धावा मिळतील, तिसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना धावचे सर्व बाद झाला. आता मात्र 45 धावा धाव फलकावरती आणि 46 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये येणारे 24 बॉल आणि 46 धाव्यांची आवश्यकता. चला बघा स्पीडअप करा, अजून बरेच मॅच आहेत. दोन्ही टीम्स चला देवा 11 बोरली त्यासमोर फाईट करेल कृष्णाई वॉटर सप्लाय. चला सिद्धार्थ आणि अजिंक्य दोघांनी या विनंती असेल टॉससाठी. मान्यवर उपस्थित त्यांच्या शुभाचे नाणेपैकीचा कौल इथे मात्र केला जाईल.
कुठे कृष्णा वॉटर सप्लायचा कॅप्टन चला या दोन्ही टीम्सचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं विनंती असेल. चला नितेश पोलेकर आपण या आपल्या सुभाष नाणेफेकीचा कौल येथे मात्र केला जाईल. चला या नक्कीच दोन्ही टीम्सचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. येस अंपायरसाठी पाणी लगेच न्यायचं विनंती असेल. येस नाणेफेकी जिंकली आहे टीम देवा इलेव्हन बोर्ली या संघाने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चार ओव्हरची आहे. येस चला पंचांसाठी पाणी पोहोचवायचं विनंती असेल कमेडी. गेम ऑन दुसरं सत्र इथे मात्र चालू झालंय. देव्या शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेस फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. जाईल सीमा रे शप्पार वन बाउन्स चौकार चार. बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र सज्ज आपण पाहतोय. साहिल साहिल आपण पाहतोय. या सवयी सफटका प्रहार केलाय. बॉल थांबणार नाहीये. पूर्णपणे इरादे स्पष्ट करणारा हा येतोय षटकार सहा. दुसऱ्या बॉल वरती सलगचा दुसरा फटका आपण पाहता. बॉर्डर लाईनच्या बाहेर जिने फटका टोलवला. परत एकदा प्रहार केलाय. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक तिथे बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमा रे शप्पार परत एकदा ब्रँडेड षटकार सहा. तीन बॉल आणि सोळा धावा तब्बल सोळा धावा धाव फलकावरती पाठलाग करायचा होता. तब्बल 46 धावांचा परंतु 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आहेत. येणारे 21 बॉल आणि 30 धावांचे आता मात्र समीकरण उरलाय. पुढचा बॉल यावेळेस मांडेटरी पॉवर प्लेचा षटक. यावेळेस परत एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र थांबून ठेवलाय. स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याची जिम्मेदारी आहे. स्वतःवरती इथे मात्र विश्वास दाखवतो. त्याला देखील माहिती आहे मोठं प्रहार करायचा आहे. पहिलं षटक त्याला माहिती आहे मांडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा राईट अमोर द विकेट. पाची कडा इथे मात्र बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी असंच काहीतरी समीकरण या मॅच मध्ये. पहिल्या वेळी मात्र दिवस त्याचा राहिला परंतु इथे मात्र कमबॅक केलं ते म्हणजे या गोलंदाजानं कमाल कमबॅक करत असताना धक्का क्रमांक पहिला लागलाय. इथे मात्र फलंदाज बॅक टू डक आउट फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत आपण पाहतोय. श्रद्धेश एंटर झाला इन ॲट नंबर 3 वरती. आणि खरा जर विचार केला तर धावांचा जो विचार केला 16 धावा 5 बॉल आणि 16 धावा. आणखी नाणेफेकी जिंकली आहे टीम देवा 11 बोरली या संघाने आणि आमंत्रित केलं इन्व्हाइट केले फलंदाजीसाठी टीम कृष्णाई वॉटर सप्लाय या संघाला फलंदाजीसाठी. पुढचा बॉल यावीस यावीस गुट्टप्पाचा बॉल ऑफ साईडच्या दिशेने फक्त पंच केला. क्षेत्ररक्षक तैनात एकच धाव मिळेल
इथे मात्र एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावरती आहेत. 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. संध्याकाळचं 17 आपण पाहतोय. खेळाडू 4:05 झाली आहेत आणि आपण पाहतोय पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर्वांचं पुनश्च एकदा संध्याकाळच्या 17 आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाने भंडारी प्रीमियर लीग 2024 थरार. आणि या खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या समवेत नक्की जॉईंट आहेत, ते देखील पाहत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जेणेकरून प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम ज्यांच्या वतीने सातत्याने ही स्पर्धा करण्याचं काम असतं. जय गणेश स्पोर्ट्स. नक्कीच आपण पाहतोय मयुरेश इथे मात्र आपण पाहतोय प्रॉपर रायटर आहे त्यांचे, ते देखील इथे उपस्थित आहेत. आणि नक्की संपूर्ण त्यांची टीम एक अतूट मेहनत त्यांची करत असतात. कॅमेरामॅन असतील, टेक्निकल टीम असेल, सातत्याने चांगलं काम, गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आणि त्याचप्रमाणे त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. श्रितेज नक्कीच कृष्णाई वॉटर सप्लायचा श्रितेज मयेकर बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र आपण पाहतोय गणेश एक आयकॉन खेळाडू राहताना एक मोठा नाव आहे, सातत्याने आपण त्याला पाहत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तोच गणेश. गणेश जावकर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आयकॉन म्हणून ज्याची ओळख आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय, नो बॉलचा कॉल आला. इथे मात्र पाहावं लागेल मैदानाच्या आत मध्ये घडलंय काय. इथे मात्र पाहता पाहता सुखरीत्या दाखल झालाय. नो प्लस वन टोटल 2 धावा इथे मात्र घडताना पाहायला मिळत्या. बॉलिंग ट्रॅक वरती करताना आपण पाहतोय गणेश जावकर यावेळेस मैदानाच्या आत आहे. चुकी नक्कीच सातत्याने घडत असते, परंतु एक मोठं नाव आहे सातत्याने आयकॉन म्हणून ज्याची ओळख आहे. श्रीवर्धन असेल, रायगड पट्टा असेल, संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि सातत्याने मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील बऱ्याच ठिकाणी तो नक्कीच लाईनमध्ये होता, परंतु काही कारणास्तव काही पॉईंटमुळे तो मागे राहिला. परंतु एक मोठं नाव आहे. परंतु एकदा आपण पाहतोय खेळ अर्थाने चांगली गोलंदाजी आहे. का त्याला म्हटलं जातं एक आयकॉन खेळाडू ते देखील सिद्ध केलं या बॉलवरती. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच आम्हाला माहिती पोहोचवलं. खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा होती. डे नाईट गॉगल ते वापरत होते जेणेकरून सूर्यास्त त्यांच्या डोळ्यावरती नको येण्यासाठी. खऱ्या अर्थाने 15,000 गॉगल होता. येस नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. तोच यावेळेस गणेश तिथे मात्र उपस्थित आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पूल अँड सक्सेसफुल. इथे मात्र भेज दिया तारा मंडल मे चेरन. दफल तुम्ही पोहोचवले तब्बल 25 या धावसंख्येवरती. परत एकदा रीट फोटा जसं तसं उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलंय. काय फलंदाजी करतोय, क्लास फलंदाजी इथे मात्र करतोय. इथे मात्र पूर्णपणे मॅच आता मात्र रंगात आली. येणारे 15 बॉल आणि 15 धावांची गरज. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली. तब्बल दुसरा षटक प्रगती पथावरती. 31 धावा धाव फलकावरती आहेत. परत एकदा इथे मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे धक्का लागत असताना संघाला फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 फलंदाज इथे मात्र बाद. इनॅट नंबर 5 वरती आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विजेंद्र ज्याने खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. तोच यावेळी सफलंदाजीसाठी आलाय. जिम्मेदारी आता स्वतःच्या खांद्यावरती या टीमची जिम्मेदारी. खऱ्या अर्थानं येणारे 14 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
कोण जिंकेल सामना कुठल्या संघाला मात्र हार बसतावी लागेल ती येणारे वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा गणेश यास इथे मात्र डांडी गोल 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 फलंदाजाला परतावं लागेल. यू मिस आर डेफिनेटली हिट फलंदाज इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना फलंदाज बाद. नक्कीच जर इथं हॅट्रिक जर संपादित केली तर नक्कीच सन्मान्य संधीजी तोडणकर साहेब यांच्या वतीने तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल गणेशसाठी. आणि खऱ्या अर्थाने मयुरेश खऱ्या अर्थाने गणेश श्री गणेश पोटचे प्रॉपर रायडर त्याच्या वतीने तब्बल रोख रक्कम 116 रुपये नक्कीच त्यांना देण्यात येईल कॅश प्राईज असेल हॅट्रिक जर संपादित केली तर. आणि श्रितेज मयेकर आपण कुठे असाल तर लगेच या विनंती असेल व्यासपीठावरती यायचं श्रितेज मयेकर कॅप्टन आपल्याला बोलवत आहेत लगेच या. का त्याला मोठा खेळाडू म्हटलं जातं ते जाणीव करून देत असताना मैदानाच्या आत आपण पाहायला मिळतो आहे. तर त्यावेळेस गणेश सातत्याने मयुरेश आम्हाला यावेळेस फक्त टक केला इथे मात्र खेळाडू लावला होता परंतु इथे मात्र मिस केलं कॅश प्राईज नक्कीच मिळालं असतं परंतु काही गम नाही असे बरेच कॅश प्राईजला मिळत असतात एक मोठा खेळाडू आहे. परंतु आज जर विचार केला तर आज नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल पालीला मोठी स्पर्धा आहे तिथे देखील तो आता खेळायला जाणार आहे नाईटच्या स्पर्धेमध्ये. येस नक्कीच जेपीएलमध्ये देखील असे मोठमोठे खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील याच मैदानामध्ये. आणि कदा खऱ्या अर्थाने थोड्याच दिवसांमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या समोर येणार आहे आपल्या भेटीसाठी. आणि की जे गणेश नक्कीच क्रीडा मंडळ यांच्या वतीनं प्रीमियर लीग नक्कीच आयोजित करण्यात आली आहे खऱ्या अर्थाने 8 ते 10 दिवसांचा कालावधी असेल मोठी स्पर्धा आहे आणि एक हक्काची स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थाने सातत्याने ओळखली जाते ती स्पर्धा आपल्या समोर नक्कीच थोड्या दिवसांमध्ये येणार आहे नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये असेल. दाफलक जर विचार केला तर दाफलक जाऊन पोहोचले तब्बल 32 आकड्यावरती 12 बॉल आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल या विस राईट टर्म ओर द विकेट बॉल तयार आहे या वीस लाऊड पिलपला पाहायला मिळते इथे मात्र पाहावं लागेल चांगली गोलंदाजी चांगली. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव येणारे 11 बॉल आणि 14 धावांची गरज समीकरण प्रत्येक बॉल वरती मात्र बदलताना पाहायला मिळतोय. रफ अँड टफ सामना आहे हाय व्होल्टेज मॅच आहे प्रेशर प्रेशर आणि प्रेशर दोन्ही संघांच्या माध्यमातून कोण जिंकेल आणि कुठल्या संघाच्या माध्यमातून हार पसरावी लागेल पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर नक्कीच ऑन साईडला मिड विकेट डिसिजनच्या बाजूला नक्कीच डीप मध्ये खऱ्या अर्थाने सिद्धेश बोरकरला आपण पाहतोय सिद्धार्थ बोरकरला आपण पाहतोय नक्की स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं श्रीवर्धन मधील एक स्टार खेळाडू खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची खाती आणि खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी पटकवला तोच यावेळी सिद्धार्थ बोरकर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चेहऱ्यावरती सातत्याने स्माईल असते. पुढचा बॉल यावीस आपण पाहतोय यावीस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने हा आलेला चौकार चार येणारे 9 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. राईट नंबर द विकेट यावेळी ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवला आहे इथे मात्र मैदानाच्या आत घडलंय काय चुकीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे येणारे 8 बॉल आणि 8 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल या 20 पर्यंत एकदा बॉल तयार आहे महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हवेमध्ये फटका इथे मात्र नो मास लँडिंगला चेंडू वदळला क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट
आता मात्र समीकरणामध्ये बदलाव, येणारे सात बॉल आणि सहा धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे सात बॉल आणि सहा धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. ह्यावेळेस फुल केले ऑन साईडच्या दिशेने, स्क्वेअर लेग दिशेने, बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतोय. इथे मात्र पाहावं लागेल या दोन धावा असतील डिक्लेअर झोन मध्ये. इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला घोषांकित क्षेत्रामध्ये, धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 42 आकड्यावरती येणारे सहा बॉल आणि चार धाव्यांची आवश्यकता. पूर्णपणे एका बाजूला ही मॅच मात्र झुकली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये उरलेत की काय पाहावं लागेल. दोन महत्वाचे बॉल पहिले आपले पाहायला मिळतील. जर ते दोन बॉल डॉट आले तर एक मॅच मात्र वेगळा रंग घेत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. इथे मात्र प्रफुल आपण पाहतोय. अर्थाने जर विचार केला तर एक मोठा खेळाडू ऑन साईडला सिद्धार्थ बोरकर एक गोलंदाज आहे, परंतु त्याला नक्कीच दुखापत आहे, त्यामुळे त्याला गोलंदाजी त्यांनी स्वीकारली नाही. नाहीतर नक्कीच इन ॲक्शनमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक त्याला नक्कीच सातत्याने आपण पाहत आलो आहे. बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं जर मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच मयुरेश सरांनी जे बक्षीस लावलं होतं सातत्याने एक मोठी रक्कम होती. कधी न पाहिलेला असा आकडा 116, काहीतरी वेगळी जादू आहे त्या आकड्यामध्ये. नक्कीच ते येस नक्कीच गणेशला आणि त्यांच्या दोघांमध्ये असे बॉन्डिंग असेल. हे सगळं मॅचकडे आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं येणारे सहा बॉल आणि चार धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये. यावेळेस फुल केला, इथे मात्र फटका फसलाय की काय, जेल ड्रॉप झाली आहे. आणि इथे मात्र ही एक धाव, जर तो खेळाडू मागे असता गणेश तर इथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु आता मात्र येणारे पाच बॉल आणि तीन धावांची गरज आहे. पाच बॉल आणि तीन धाव्यांची आवश्यकता. शांतता संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे. फक्त ढकलण्याचं कॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळणार दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे मात्र. या दोन धाबा कंप्लीट. आता फक्त आणि फक्त एक धाव्याची गरज आहे. येणारे चार बॉल आणि एक धाव्याची गरज या मॅचमध्ये. फक्त औपचारिकता या मॅचमध्ये, फक्त आणि फक्त जादूगरज मी तर म्हणेन यावेळेस मॅचला बदलू शकतो. कारण की चार बॉल उर्वरित आहे, एक धाबाची फक्त आणि फक्त गरज आहे. यावेळेस ऑन साईडच्या दिशेने फटका सजवलाय. आता मात्र येणारे तीन बॉल आणि एक धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. काही घडू शकतो. जर दोन सलगचे डॉट बॉल आले तर सामना मात्र नक्की जरा फॅन टफ होईल. यावेळेस ऑन साईडला संधी आहे. आता मात्र जेल ड्रॉप इथे मात्र माझ्या रंगात आली होती. आणि सामना जिंकलाय टीम अलिबाग कतरपाडा या संघाने. जिंकलेल्या टीम से हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीम से तेवढेच कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अमित भाटकर, मॅन ऑफ द मॅच. येस अमित, आपण या विनंती असेल.